हातात तलवारी घेऊन नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बुलढाणा शहर पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल करीत 3 आरोपींना अटक केली आहे. लेमन उर्फ संजय काळे, अमित सुनील बेडवाल, पवन सुनील साठे असे अटक केलेले आरोपींचे नावे असून 20 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास शहरातील क्रांती चौकात लाऊडस्पीकरवर गाणे लावून हे तरुण तलवारी घेऊन नाचत होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओमधील युवकांची पडताळणी करून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, ASI माधव पेटकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, पोलीस कॉन्स्टेबल उमेश घुबे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश वाघ यांनी क्रांती चौकात धाव घेतली. पोलीस पाहून नाचणाऱ्यांनी पळापळ सुरू केली. यात लखन साठे, पवन साठे, सुनील काळे यांच्या हातात तलवारी दिसून आल्या. प्रकरणी ASI माधव पेटकर यांच्या तक्रारीवरून लखन सुनील साठे, पवन सुनील साठे राहणार क्रांतीनगर, सुनील उर्फ लेखन संजय काळे राहणार भीमनगर, अमित सुनील बेंडवाल राहणार वार्ड क्रमांक 2, निशांत श्रीवास्तव राहणार क्रांतीनगर व इतर 8 ते 10 जणांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लेमन उर्फ संजय काळे, अमित सुनील बेडवाल, पवन सुनील साठे या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करीत आहेत. दिनांक 20/2/2022 रोजी रात्री 21 म्हणजेच रात्री 9 वाजताचे सुमारास बुलढाणा शहरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ जेव्हा आमच्यापर्यंत पोचला त्यावेळेला आम्ही पोलीस टीम आणि आम्ही स्वतः त्या दिशेने तपास चालू केला तेव्हा माहीत पडले की क्रांतीनगर बुलढाणा या परिसरातील तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये काही लोक आपले घरास चौकामध्ये एक स्पीकर ठेवून तलवारी हातात घेऊन तलवारी नाचवत होते आणि नाचत होते. या व्हिडिओ व्हायरलवरून आम्ही त्या आरोपींना आयडेंटिफाय केले आणि त्यांच्या विरोधात ASI माधव पेटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 425 आर्म ॲक्ट, त्यानंतर कलम 188, 269, 270 भादवी आणि कलम 135 मुंबई पोलीस कायदा, तसेच कलम 51 साथरोग अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. दिनांक 21/2/2022 रोजी त्यामधील 2 आरोपी, एक सुनील उर्फ लेमन संजय काळे राहणार वार्ड नंबर 2 आणि अमोल सुनील बेंडवाल वार्ड नंबर 1, या दोघांना 22 तारखेला अटक केली आणि त्यांचा PCR घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 तलवारी हस्तगत केल्या. त्यानंतर दिनांक 23/2/2022 रोजी सदर गुन्ह्यातील 3रा आरोपी पवन सुनील साठे राहणार तेलुगुनगर यालासुद्धा अटक केली आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा 1 तलवार पुण्यात जप्त करण्यात आलेली आहे. सर्व आरोपींचा दिनांक 24/2/2022 पर्यंत PCR घेण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथकाचे प्रमुख API निलेश लोधी आणि त्यांची संपूर्ण टीम करीत आहे. यामध्ये 3 आरोपीकडून सध्या 3 तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहे. आणखी काही आरोपींचे नाव यामध्ये आहे ते आमच्यापर्यंत आलेले आहे. त्यांनासुद्धा लवकरात लवकर अटक करण्याची आम्ही काळजी घेतो.